नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण विदर्भामध्ये गाडीवर समोस्यासोबत, आलूगोंड्यासोबत, पोह्यांसोबत जी मिळणारी तर्री आहे त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. अगदी बाहेरच्या सारखी तर्री घरी कशी बनवायची तेच आपण आज बघणार आहोत. तर चला आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. बाहेरची जी तर्री असते किंवा रस्सा असतो त्याला एक वेगळा फ्लेवर असतो, तो सहसा घरी येत नाही. तर तो फ्लेवर घरी आणण्यासाठी मी एक सिक्रेट टिप सांगितलेली आहे. तर ती टिप काय आहे ते सर्वात अगोदर आपण बघणार आहोत. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. तर इथे या बाउलमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला दगड फूल घ्यायचं आहे, त्यानंतर स्टार फूल आहे आणि दालचिनीचे तुकडे आहे, त्यानंतर काळी मिरी पूड आहे. काळी मिरी जी आहे ती कुठून घेतलेली आहे ते घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालून भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर येथे मी काळे चणे घेतलेले आहे. काळे चणे जे आहे ते रात्रभर भिजवून कुकरमध्ये याच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेले आहे आणि हे पाण्यासकट आपल्याला घ्यायचं आहे. तर येथे मी पॅनमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. सर्वात अगोदर 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी, तमालपत्र आहे 3 ते 4 तमालपत्र आपल्याला यामध्ये घालायचे आहे, त्यानंतर कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर्री आहे, तर्री येण्याकरिता तेल थोडं जास्त घ्यायचं. कांदा जो आहे तो आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. कांदा 4 ते 5 मिनिटे शिजल्यानंतरच बेसन पीठ घालायचं. त्यानंतर यामध्ये एक एक करून आपल्याला सुखे जिनस घालायचे आहे. सर्वात अगोदर 2 चमचे धनेपूड जास्त घालायची आहे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर मिरची पावडर घालायची आहे 2 चमचे. तर इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरतोय, त्यामध्ये थोडंसं आपलं तिखट सुद्धा घातलेलं आहे. काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे रंग छान येतो. मसाले घातल्यावर गॅसचा फ्लेम जो आहे लो टू मिडियम ठेवायचा. आता या स्टेजवर मी थोडस टोमॅटो घालतोय. तुम्ही बघू शकता 1/2 टमाटर घेतलेला आहे बारीक चिरून यामध्ये घालायचं, त्यानंतर चवीनुसार मीठ. आता हा जो मसाला आहे साधारण 3 ते 4 मिनिटे लो फ्लेमवर आपण शिजवून घेणार आहोत. त्यानंतर जे काळे चणे आपण शिजवून घेतलेले आहे ते यामध्ये घालायचे आहे. गाडीवरचे जे लोक आहेत काही जण उखडलेले चणे वापरतात आणि काही जण कच्चेच टाकतात आणि रश्श्याबरोबर शिजवून घेतात, पण त्याला बराच वेळ लागतो. फक्त वेळ कमी करण्याकरिता चणे जे आहे मी अगोदर शिजवून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला वेळ कमी लागतो. आणि पाण्यासकट घालायचे, पाणी काढून नाही घालायचं, कारण मग त्याचा जो फ्लेवर आहे तो येत नाही. तर पाण्यासकट मी काळे चणे यामध्ये घालतोय. आणि चणेसुद्धा 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचे आहे ह्या मसाल्याबरोबर. तुम्ही बघू शकता मसाला कसा मस्त शिजलेला आहे. चणे मसाला आणि जो कांदा आहे एकजीव झाला पाहिजे, त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं. तर 3 कप पाणी तुम्ही घालणार आहे. तर लो फ्लेमवर हा जो रस्सा आहे किंवा ही जी तर्री आहे तुम्हाला साधारण 15 ते 20 मिनिटे उकळून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. तुम्ही जेवढं जास्त या रस्स्याला शिजवाल तेवढी छान याची चव येते, तेवढा छान याचा अर्क उतरतो. झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे. तर हे जे आपण भिजवून घेतलेलं आहे याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या पॉटमध्ये
तर इथे मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर गाळून आपल्याला तर हे पाणी आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे. तर इथे साधारण 15 ते 20 मिनिटे झालेले आहे. लो टू मिडियम फ्लेमवर हा रस्सा मी छानपैकी शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त तर्री आलेली आहे. आता शेवटी शेवटी यामध्ये हे जे मसाल्याचं पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. आणि वरतून कोथिंबीर घालूया. हा जो रस्सा आहे तुम्ही वड्याबरोबर, समोस्यांबरोबर, आलू बोंड्यांबरोबर किंवा मग सांबार वडी मिळते त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. खमंग असा सुवास सुटलेला आहे. जो फ्लेवर आपल्याला हवा असतो तो एक्झॅक्टली आलेला आहे. तुम्ही बघितलं असेल गाडीवाल्यांजवळ जो रस्सा असतो त्याचा रंग जो असतो तो खूप असा काळपट असतो, एकदम डार्क कलर असतो. तर तो रंग येण्याकरिता ते लोक चुना आणि काचसुद्धा वापरतात. पण घरी आपण करतोय तर त्यासाठी सगळं वापरायची गरज नाही आहे. काश्मीरी मिरची पावडर जर तुम्ही वापरली तरी तुमचा असा छान काळपट रंग तर्रीला येतो. तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि आपली ही तर्री तयार आहे. गॅस बंद करून ही तर्री आपण सर्व करणार आहोत. तर ही तर्री नक्की ट्राय करून बघा कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद.